झाली हत्या आणि ती हत्या झाल्यानंतर फक्त 4 दिवस मोर्चा काढणाऱ्या माझ्या भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम। अरे मरण येईपर्यंत न्यायालयाच्या दारामध्ये 11 वर्ष न्यायाची वाट बघत असणाऱ्या गैररंजीच्या माझ्या भैयाला भूत मागायला मला क्रांतिकारी जय भीम। कायद्यातून आलेल्या तमाम भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम। अरे नितीन आलेला डोळ्यासमोर कापताना आणि ते बघून डोळे बंद करून गप्प राहणारा लाचार आणि भेकड भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम। आम्ही हो एवढी दंगल होऊ नये आपल्या घरात आणि आपल्या कामात मग्न असणारा माझ्या भेकड आणि लाचार नेत्यांना आणि भीम सैनिकांना मला क्रांतिकारी जय भीम। अरे जय भीम जय भीम नारा चालू भावांनो। अरे काय विकायचा काय जय भीम विकायचा जय भीम। अरे अत्याचार गावात होता आणि आपल्या शहराची बांधव फक्त शहरा शहरातून फक्त गल्ली गल्लीतून मोर्चे काढतो। अरे बांधवांनो त्या गावात त्या बांधवांवरती काय अत्याचार होता याचा गंधही नसतो आपल्याला आणि आपण फक्त मोर्चे काढतो। अरे हे मोर्चे त्यांच्या हक्कासाठी नसतात तर हे मोर्चे असतात फक्त गटताकत मोठेपणा करण्यासाठी। तर मग न्यायालयीन मग लांबच आणि तरी छाती टोक आपला भीम सैनिक छाती टोकपणे सांगतो अरे माझ्या बापा लिहिलाय काय का आम्हाला कोणाची भीती नाही आणि हा भीम सैनिक काय करतो ऐकाय तुम्हाला हो ऐकायचंय ऐकाय तुम्हाला हो ऐकायचंय ऐका मग आम्ही पुण्या मुंबईची लोक लय पोकळ आमचा झोक आम्ही पुण्या मुंबईची लोक लय पोकळ आमचा झोक आम्ही जय भीम म्हणतो आम्ही जय लहूजी म्हणतो आम्ही जय शिवाजी म्हणतो गांडूचं जीवन जगतो गांडूचं जीवन जगतो गांडूचं जीवन जगतो गांडूचं जीवन जगतो आम्ही पुण्या मुंबईची लोक लय पोकळ आमचा झोक आम्ही पुण्या मुंबईची लोक जय पोकळ आमचा झोक आम्ही जय भीम म्हणतो आम्ही जय लहूजी म्हणतो आम्ही जय शिवाजी म्हणतो गांडूचं जीवन जगतो गांडूचं जीवन जगतो गांडूचं जीवन जगतो गांडूचं जीवन जगतो। गौरी लंकेश ज्येष्ठ पत्रकार अहो तिची गोळ्या झाडून हत्या केली आणि हे मोदी सरकार काय म्हणतंय हे भाजप सरकार काय म्हणतंय बेटी बचाओ बेटी पढाओ अगर ज्यादा पड़ी तो उसको गोली से उड़ाओ कोणी केला हो अन्याय आणि काय मिळाला तिला न्याय न्याय द्या न्याय द्या। तुमच्या आमच्या बापाचा लढा काय होता काय होता कशासाठी होता कशासाठी होता
ऐका मग लढामचा न्यायासाठी लढामचा हक्कासाठी लढा शेतकऱ्यांसाठी झोपडीत राहणाऱ्या त्या माझ्या बहिणीसाठी राम राम राबणाऱ्या त्या माझ्या भावासाठी भीमबा विकलं तुला पोरांनी तुझ्या दारूच्या एका घोटासाठी रे बाबा रे बाबा दारूच्या एका घोटासाठी कागदी नोटांसाठी मटणाच्या गोट्यांसाठी कागदी नोटांसाठी मटणाच्या गोट्यांसाठी भीमबा विकलं तुला पोरांनी तुझ्या दारूच्या एका घोटासाठी रे बाबा रे बाबा दारूच्या एका घोटासाठी भीमाता पोर तुझं तुझं राहिलं नायर तुझं राहिलं नायर सात तुझी सोडून नखं वैराचं तो पायर वैराचं तो पायर कधी कमळाच्या पाठी कधी गडाच्या पाठी कधी पंजाच्या पाठी रोज रोज धरतो हा नव्या झेंड्याची गाठी रोज रोज धरतो हा नव्या झेंड्याची गाठी भीमबा विकलं तुला पोरांनी तुझ्या दारूच्या एका घोटासाठी रे बाबा रे बाबा दारूच्या एका घोटासाठी अरे भीम सैनिकांनो अरे कधी विकला जातो आपला भीम सैनिक 14 एप्रिलला 14 एप्रिलला अरे बापरे 14 एप्रिलला अरे तो तर आपल्या बापाचा बर्थडे असतोय हो आई अरे माझ्या भावा बोल आपल्या घरात खायला नसतं पण जयंतीला डीजे अरे डीजे येतात कुठून आपल्याकडून येत नाही याच्याकडून त्याच्याकडून भिका मागून येतात डीजे जेव्हा आपल्या घरात कार्य असतं ना तेव्हा आपण सगळे मिळून आणि सगळे छटून करतो मग ही जयंती पण आपल्या बापाशी आहे कुणाला भिका मागायची आणि लाचार व्हायची वेळ आली नाही पाहिजे आपल्यावरती अजून कधी विकला जातो आपण हिमसैनिक इलेक्शनला बापरे इलेक्शनला 500 रुपये घ्या 500 रुपये टोप्या घाला टोप्या नाव घ्या आणि बोंबला सुटा अरे तुमचं मत हा तुमचा स्वाभिमान आहे त्याला मीठ मिरची किंमत देऊ नका असं बाबासाहेब म्हटले म्हणून म्हणतो